मन मंदिरा गजर भक्तीचा। रात्री झोपता बाहेरगावी जायचं असतं आणि 7ची गाडी पकडायची असती, ठरवतो 5 वाजता उठू, 2 तांबे घेऊन जाऊ। रोज 8 वाजता उठणारा, हलवलं तरी उठायचा नाही। आणि काय सांगू महेशराव, ओ त्या दिवशी बरोबर 5 वाजता डोळे उघडले, बायको झोपलेली, पोरं झोपलेले, ह्याला वाटलं आपण रोज 8 वाजेपर्यंत उठत नाही, आज 5 वाजता उठलो कसा। अरे तू जो संकल्प केलास त्या संकल्पाला बरोबर 5 वाजता देव जागत बसला होता, त्यांनी तुला हाक मारली, उठा जायचं आहे तुम्हाला, उठा उठा जायचं आहे, हां 5 वाजताची गाडी चुकेल मग सगळा घोटाळा होईल ना, उठा उठा उठा। आता मला सांगा, तुम्ही देवाचं नामस्मरण घेता का देव तुमचं नामस्मरण करतो? किती गोडो भाव, कळला का? तुम्ही स्मरण दिल्यानंतर देवाचं नाव घेणार, पण पहिलं तो तुमचं स्मरण करतो। उठा उठा गोविंदराव माधवराव, उठा उठा उठा। मग गोविंदराव जागे होतात, माळ घेतात, राम 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 राम। अरे अगोदर बघ तुला किती लक्षात ठेवला आहे, 5चा संकल्प केलास बरोबर 5 तास उठवलं, काय देवाची कृपा आहे, नाही उठवलं तर काय होईल? घरातले सगळे ढाराडोर, हे 8 वाजता उठलं झालं कल्याण। हां हे मी माझा अनुभव सांगितला बरं का, इतके प्रवास केले, महिन्याला 5-5 हजार किलोमीटरचे प्रवास केले, रात्री कीर्तन 11:30-12 करावं आणि सकाळी 4 वाजता निघायचं असतं, मग संकल्प होतो 3 वाजता उठलं पाहिजे, रे सगळ्यांनी उठा बरं का, हो ती बरोबर 3 वाजता जागी होती। म्हटलं पांडुरंगा तुझ्या हातात घड्याळ कुणी बांधलं? नाही म्हटले, असते प्रश्न विचारू नको, तुझं घड्याळ माझ्यामुळे चालू आहे, तुझं घड्याळ माझ्यामुळे चालू आहे, तू संकल्प करावा असेल मी ऐकू नाही, आणि तू दुसरे तिसरीकडे कुठे निघाला नाहीस, माझंच कीर्तन करायला निघालायस। ओ किती भक्ती आहे देवाची तुमच्यावर, मी तुम्हाला असं कधी म्हणणार नाही देवाची भक्ती करा, फक्त उलटं सांगेन देव तुमची भक्ती कशी करतो हे जाणायला शिका। करा भक्ती म्हटले नाहीत, जाणे भक्तीचा जिवाळा आणि तोच देवाचा पुतळा, जाणे करे नाही। आईबाप असतात ना, त्यांना तुम्ही त्यांचं काही करावं असं वाटत नाही, फक्त जाणावं असं मात्र पत्रकाराला वाटतं, काय केले ते जाण तरी बाबा। हां जातोस आणि 100ची रोट चटकन मोडून येतोस, तुझ्या बापाच्या हातात 2 रुपयेसुद्धा नव्हते, 10 पैसे मोडताना सुद्धा विचार करत होता, नाही नाही तुझं भाग्य आहे थोर 100ची मोड, पण विचार करून मोड, जरा मागे वळून बघ बापाकडे, तसं बाबा महाराज 83 वर्षी प्रवचन करताय, जरा मागे वळून बघा, तुमच्या मागे कोण आहे, कोण तुम्हाला बोलवतो, कोण तुम्हाला इथपर्यंत आणतो, कोण घडतो ओवी सांगू, परतो आणि पाठी मोरे ठाके आणि आप आपण या ती देखे, देखत केव ओळखे म्हणे हे तत्व मीची, परतो नाही जरा मागे वळून पा, तू तुझ्या मीपणात अडकलायस, पण मीपणाच्या मागे कोण आहे? मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषय भोक्ता, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी डॉक्टर, मी वकील, मी बॅरिस्टर असा अडकलायस, परतो नाही पाठी मोरे ठाके जरा मागे वळून पा, आप आपण या ते देखे, मागे वळून आपण आपल्याला पाहावं, मागे वळ म्हणजे मी पणाच्या मागे कोण आहे जरा वळून पहा। हा शब्द आला पूर्वी कुठे होता, कुठे होता, होता तेव्हा आला, कुठून आला, जिथून आला तिथे तो आहे, कळलं का? अर्जुन शब्दाची व्याख्या पुस्तकामध्ये बघायला जाऊ नका, माझ्या अनुभवातली व्याख्या ही आहे की ज्या जीवाचे प्रभू अर्जव करतो त्याचं नाव अर्जुन, अर्जव करतो अर्जव करतो। ऐक रे बाप्पा अर्जुना, ऐक रे ऐक रे, घे रे धनुष्य, ऐक रे माझं मी सांगतो ते ऐक रे। अरे तुला कळलं नाही का मी कोण आहे काय आहे,
नाही. अरे ऐक रे ऐक रे, मग ज्याच्या अर्जाव करतो ज्या जीवाचे, मग तुम्हीसुद्धा अर्जुन आहेत, फक्त तुम्हाला कळत नाही. त्याला कळलं म्हणून तो अर्जुन आहे, तुम्हाला कळलं नाही म्हणून आहे तिथेच आत. पोटात भूक लावतो म्हणतो ना, जेवू ना आता, जेवू ना, वेळ झाली. अजून तयार झालं नाही का? हा कोण बोलतो अजून कळलं का? तोच बोलतो, तुम्ही नाही. तुम्हाला काय कळणार आहे भूक लागली का न लागली? भूक लागते तेव्हा तोच आतून बोलतो, अरे आणा ना लवकर काही. कोण बोलतो? कोण बोलतो? अर्जव तोच करतो. पडा आता. मग तुम्ही म्हणता पडलं पाहिजे बरं का, थकलो, पण तो अगोदरच सांगतो पडा आता, झोप घ्या, पडा पडा. किती प्रभू काळजी करतो. तुम्ही प्रभूवर प्रेम करा नाही तर न करा, पण तो मात्र तुमच्यावर अखंड प्रेम करत असतो. प्रभूवर प्रेम करणं हा परमार्थ नव्हे, प्रभूच्या प्रेमाची प्रतिती घेणं हा परमार्थ आहे, नाही का? चला जरा निराळ्या ढंगाने सांगतो. जे भक्तिशास्त्र आहे, भक्तीचं शास्त्र होऊ शकत नाही पण लिहिलं आहे, ठीक आहे, मान्य करू आपण. त्या भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाचे प्रकार मांडलेत, मधुवत घृतवतन लाक्षातवत. मधुवत म्हणजे मदासारखं, जे स्वयंपूर्ण गोड आहे, त्याच्यात काही मिक्स करावं लागत नाही. काही कसं आहे घृतवत, तेल चटकन मिळत नाही, दूध आणावं लागतं, विजण लावावं लागतं सगळं, पण प्रक्रिया झाल्यानंतर. आणि एक लक्षातवत सांगतो आता हळू, एक 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 एक. मधुवत, तुम्ही प्रेम करा बघा, नाही तर नका बघू. त्याचं आहे तेवढं आहेच आहे, ओरिजिनल गोड आहे. काही कृती करावी मग प्रेम निर्माण व्हावं हा व्यवहार आहे. कृती करा नाही तर नका करू. मधुवत स्वयंभू गोड आहे, स्वयंभू गोड आहे, प्रेमाचा झरा आहे, तो कधी आटत नाही, अखंड अखंड. काही घातलं म्हणजे प्रेम होतं, माझं बोलणं कळलं का? हां, ते पुढचं. लुगडं घेतलं आणलं नवऱ्याने, बाया माझ्या नवऱ्यासारखा नवरा का हवात नाही, त्या दिवशी आठवला नवरा, कळलं का? विरजण लावलं. काय लुगडं घ्या नवीन, नका घेऊ, दागिने करा नका करू. माझा जो जीव तुमच्यावर अर्पण केला आहे, तुमच्याकडे आल्यापासून आई वडिलाकडे सुद्धा बघितलं नाही. तुमच्याकडे आले त्या दिवसापासून आई वडिलाकडे सुद्धा बघितलं नाही. तसं पांडुरंगा तुझ्या चरणी आलो त्या दिवसापासून कुणाकडेच बघितलं नाही, कुणाकडेच बघितलं नाही. अम्मा विठ्ठल एक देव एर अवघेची वाव. जग फिरलो, देवळं बघितली, चर्च बघितली, मशीद बघितल्या, पण सर्व ठिकाणी माझा पांडुरंग बघितला. आज पांडुरंगा तुला असं दर्शन द्यायचं होतं. ओरिजिनल प्रेम, मधुवत मधुवत. काही मिक्सचर करायला नको आहे, आवश्यकता नाही त्याची. त्याच्याशी नीट वागायला पाहिजे असं नव्हे. अरे विठ्या मूळ माईच्या कारट्या. प्रेम कळलं का? मधुवत मधुवत. जनाबाईने शिव्या दिल्या, असं म्हणणं कळलं, शिव्या दिल्या, तर त्या शिव्यासुद्धा अभंग झाल्या. कारण त्या शिव्या जाणिवेतून आल्या नव्हत्या आणि नेणिवेतून सुद्धा आल्या नव्हत्या, फक्त प्रेमाचा पाझर म्हणजे त्या शिव्या होत्या. पांडुरंगाला त्या आवडल्या. मग काहीतरी दोघं बसले होते, अरे विठ्या मी तुला एवढ्या शिव्या दिल्या. अगं म्हणले, त्या सगळ्या त्या विष्णू सहस्त्र नामापेक्षा सुद्धा गोड वाटल्या मला. हां, सामान्य माणसाला त्याचा अर्थ लावावा लागतो, पण तू म्हणलीस ना मूळ विठ्या
कळलं काय प्रेम आहे, ओरिजिनल मधवत घृतवत काहीतरी त्याच्यात घालावं लागतं। अहो लग्नात केवढा मोठा आयर केला आमच्यावर, लय जीव म्हणजे आयर केला म्हणून जीव आहे। साडी आणला म्हणून नवरा चांगला होय, बायको स्वयंपाक करते म्हणून नवरा बायको चांगली होय, करू दे नाही तर ना करू दे, आपला आहे ते आहेच। इथे मिळवावं लागतं प्रेमसुद्धा, घृतवत दूध आणा मुरवण घाला दही काढा घुसळा मग येईल ते येईल, मग शेवटी लोणी तापवा मग ते तूप हातात यायचं। किती अवघड, त्याला खुश करा मग हा यातलं प्रेम प्रकट व्हायचं। तुम्ही चांगलं बोला नाही तर वाईट बोला, ह्याचं हिचं प्रेम कायमच आहे किंवा त्याचं प्रेम कायच आहे ते मधुवत आहे, पण काहीतरी घालावं लागतं आणि मग प्रेम निर्माण होतं। तसं नाही आहे। हा बाप मुलगा आई मुल याच्यामध्ये नातं होईल। मुलगा कसा जरी वागला तरी बापाचं प्रेम असतं ते असतंच, फक्त दाखवत नाही तो बाप आणि प्रगटीकरण करते ती आई, एवढाच फरक आहे। माझं बोलणं कळलं का? दाखवत नाही तो बाप आणि ज्या प्रेमाचं प्रगटीकरण होतं ती आई, पण तिथे तेवढंच प्रेम असतं, कुठे यत्किंचित कमी नसतं। आई सवलत देते, सवलत ती देत नाही व तिचं प्रेम देतं, ते प्रेमच तसं आहे। काय ती सवलत देत नाही, मुलाचं वाटोळं होत असतं तरी जाऊ द्या हो आता कमी झाल्याने त्याचं पिणं तर काय घ्या कपाळावर हाणून, अहो सकाळ संध्याकाळ पित होता आता फक्त रात्रीच पितो ना, मग म्हटलं सकाळी राहिलेलं तू पाज आता काय म्हणावं, काय म्हणावं याच्या व्यतिरिक्त काय म्हणावं। याला म्हणतात आई, हे बघ थांबलं नाही तर या 1 तारखेपासून हकलून देणार आहे मी त्याला। का हकलून देणार आहे? प्रेमाखातर, म्हणजे त्याला समजेल इथे पिऊन आला तरी त्याला घरात जेवण मिळतंय, जेव्हा जेवण मिळणार नाही तेव्हा कळेल घरचं प्रेम काय आणि बापाचं प्रेम काय। माझं म्हणणं कळलं का? काही मिक्सचर करून केलेलं प्रेम नव्हे, आणि लक्षात होत प्रेम म्हणजे लाखेसारखं सतत जळणार। काही काही नवरा बायकोमध्ये प्रेम नसतं असं नव्हे, काय भांडणं तुम्हाला सांगू, एकही दिवस भांडणाशिवाय जात नाही, त्यांना बरंच वाटत नाही, भांडणातून ते प्रेम प्रगट होतं। असं कोणी इथे नाही आहे माझी खात्री आहे। प्रेम कशातून प्रगट होतं? घरात आला की काय करतेस, अजून स्वयंपाक झाला नाही का, टी व्ही बघत बसली असशील, तुम्हाला माझं बरं दिसतं ना, तुम्ही गाव फिरून येतात त्याचं काय झालं सुरू। यांनी तरवास उपसली की तिने आपल्या कमरेचा खंजीर काढलाच, झाली सुरू। आता मला सांगू का, आणि हे करून सुद्धा बरं आता चल जेवायला वाढ, कळलं? सतत हे जळतच असं प्रेम नाही असं नव्हे। तो जर बाहेर गेला ना गावाला बरं वाटत नाही हो, मी म्हटलं का बरं वाटत नाही, भांडायला कोण नाही म्हणू आहे काय, नाही भांडायला कोणी नाही म्हणून बरं वाटत नाही का? हां हे असं आहे, असंही प्रेम असतं। त्याला एक प्रेम नाव आहे आपल्याकडे, गाढवी प्रेम। गाढवं जेव्हा प्रेमात येतात ते उलटी होतात एकमेकाकडे आणि थडा लाथा मारतात, त्याला म्हणतात गाढवी प्रेम। तर सर एकमेकावर रागून शिवेगाळी करणं, कानफडात देणं, मग रुसून फुकून बोलणं आणि मग पुन्हा जवळ के जाणं, मग तिची समजूत काढणं, काय गाढवी प्रेम असे। म्हणून मधवत घृतवत लाक्षातवत हे आपलं ठेवा बाजूला, एक माहिती म्हणून सांगितलं, याच्यापेक्षा काही जास्ती काही सांगायचं होतं मला सांगितलं, जे पहिलं सांगितलं तेच बरोबर आहे। हे आपलं विस्तार कसा एकेकाने विद्वानांनी केलेला आहे, मग त्यांचंही घेण्यासारखं आहे की कसं कसं प्रेम प्रगट होतं, त्या प्रेमाला काय म्हणावं, कोणत्या पद्धतीने प्रकट होतं, येण्यासारखं आहे त्यातलं।
पण खऱ्या अर्थाने प्रेमाची व्याख्याच होऊ शकत नाही ही आपली मी दाखवली तुम्हाला करून एवढंच ह्याच्यापेक्षा ह्याचं महत्त्व जास्ती नाही आहे. खरं प्रेम तेच आहे की ज्याची व्याख्याच करता येत नाही, ज्याच्यावर व्याख्यान देता येत नाही, ज्याची व्याख्या करता येत नाही, फक्त अनुभवता येतं, तेच खरं प्रेम. आणि म्हणून महाराज म्हणतात भाव भाव. काही काल सांगितला बाजार भाव नाही, कायम सडता भाव. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. कायम जे चढत असतं ते प्रेम प्रत्येक भेटीत वृद्धिंगत होतं. आम्हाला तर असं वाटतं प्रत्येक वारीला आमचं प्रेम आणखीन वाढतं. जसं जसं पांडुरंगाला बघतो तसंच ते प्रेम आणखीन वाढतं. गेल्या वर्षीपेक्षा ते प्रेम वाढतं. पांडुरंगा काय आता 83 चालू आहे, बघितल्यावर बरं वाटतं. माय बाप्पा जगवलंस रे, 83 वर्ष जगवलंस रे, डोळे दिलेस अजून चांगले आहेत, तुला मला पाहता आलं, किती माझ्यावर कृपा आहे तुझी रे सख्या. काय माझा भाव तुझ्यावर आहे का नाही मला माहिती नाही, पण आज कळलं तुझा मात्र भाव माझ्यावर आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.